नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश साळवे, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग, रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, संलग्नित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या अंतर्गत भूगोल अभ्यास मंडळाने जून 2015 पासून TYBA या वर्गासाठी जो अभ्यासक्रम तयार केलेला आहे तो अभ्यासक्रम आज आपण बघणार आहोत। तर कृषी भूगोल आपणाला S3 साठी स्पेशल 3 साठी भूगोल स्पेशल 3 साठी जो अभ्यासक्रम तयार केलेला आहे तो अभ्यासक्रम आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर तो आहे कृषी भूगोल आणि त्याचा जो काही अभ्यासक्रम जो आहे आपल्याला या वर्षभरामध्ये जो काय अभ्यासक्रम अभ्यासायचा आहे तो आपण त्यावर चर्चा करणार आहोत। तर चला तर आपण या ठिकाणी सुरुवात करूया। तर जून 15 पासून हा अभ्यासक्रम हा फक्त तुमचा आता चालू वर्षापुरता सिलेबस आहे। पुढच्या वर्षी या ठिकाणी नवीन अभ्यासक्रम येतोय, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम CBCS पॅटर्न ही तुमची शेवटची बॅच आहे। तर तुमच्यासाठी जो काय अभ्यासक्रम या ठिकाणी विद्यापीठाने भूगोल अभ्यास मंडळाने जो काही दिलेला आहे तो पहिले टॉपिक जे आहेत म्हणजे कृषी भूगोलाचं, तर इंट्रोडक्शन ऑफ ॲग्रिकल्चरल जिओग्राफी म्हणजे आपण ज्याला कृषी भूगोलाचा परिचय असं म्हणतो, यामध्ये आपण काय बघणार आहोत, मिनिंग नेचर अँड स्कोप म्हणजेच कृषी भूगोलाचा जो काही अर्थ आहे त्याबरोबर त्याचं स्वरूप कशा स्वरूपाचं आहे आणि त्याची व्याप्ती कशी वाढत गेलेली आहे याविषयी आपण थोडक्यात या प्रकरणामध्ये बघणार आहोत। त्याच्या सब पॉईंटमध्ये आपण कृषी भूगोलाची व्याख्या स्वरूप आणि व्याप्ती यावर सविस्तर माहिती बघणार आहोत। दुसरा मुद्दा जो आहे आपला तर तो आहे अभ्यास पद्धती, म्हणजे वेगवेगळ्या अभ्यास पद्धती कुठल्या आहेत, म्हणजे आपण त्या ठिकाणी अप्रोचेस जिओग्राफिकल अप्रोचेस काय आहेत। तर कृषी भूगोलाच्या ज्या अभ्यास पद्धती आहेत त्यामध्ये पहिली अभ्यास पद्धत जी आहे ती रिजनल अप्रोचेस म्हणजेच प्रादेशिक अभ्यास पद्धती, प्रदेशानुसार त्या ठिकाणी कसे बदल केले जातात किंवा कसा अभ्यास केला जातो याचा समावेश आपण या टॉपिकमध्ये किंवा सब टॉपिकमध्ये करणार आहोत। त्यानंतर सिस्टमॅटिक अप्रोच की ज्याला आपण सूत्रबद्ध अभ्यास पद्धती, म्हणजे जे काय अभ्यास करणार आहोत त्याला एक विशिष्ट प्रकारची मांडणी आहे आणि म्हणून त्याला सूत्रबद्ध पद्धतीने अभ्यास जो काय हा अभ्यास याच्यामध्ये कृषी भूगोलामध्ये केला जातो त्याचा अभ्यास या मुद्द्यामध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत। तिसरं जे आहे ते कम्युनिटी अप्रोच ज्याला आपण वस्तू अभ्यास पद्धती जे काय ही वस्तू अभ्यास पद्धती म्हणतो की यामध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा अभ्यास केला जातो, कुठले कुठले घटक अभ्यासले जातात ते आपण सविस्तर त्या मुद्द्यामध्ये अभ्यासणार आहोत। त्यानंतर रिसेंट अप्रोचेस आणि इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चरल इन इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व जे काय आहे, म्हणजे कशा कशासाठी त्या ठिकाणी कृषी फायदेशीर आहे किंवा काय महत्त्व काय आहे हे आपण थोडक्यात या चॅप्टरमध्ये जाणून घेणार आहोत। आणि शेवटचा याच्यामधला जो काही मुद्दा जो आहे की कृषी क्षेत्रातील आधुनिक काळातील जो काही प्रवाह जो आहे तो प्रवाह कोणत्या स्वरूपाचा आहे हे आपण थोडक्यात बघणार आहोत, म्हणजे त्याचा जो काय ट्रेंड आहे कल जो आहे तो कल आपण बघणार आहोत। त्यानंतर दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहोत, तर दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत की कृषीवर परिणाम करणारे घटक डिटर्मिनंट्स ऑफ ॲग्रिकल्चर्स म्हणजे शेती घटकावर या ठिकाणी कुठले कुठले घटक परिणाम करतात ते आपण बघणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने 4 घटक या ठिकाणी सांगितले जातात, म्हणजे फिजिकल फॅक्टर ज्याला आपण प्राकृतिक घटक म्हणतो, इकॉनॉमिकल फॅक्टर आर्थिक घटक, सोशल फॅक्टर सामाजिक घटक आणि टेक्निकल फॅक्टर्स की ज्याला आपण तांत्रिक घटक म्हणतो। मग आता यामध्ये आपण बघणार आहोत की फिजिकल फॅक्टर की जे प्राकृतिक घटक जे आहेत ते प्राकृतिक घटक कसे शेतीवर परिणाम करतात, तर ते त्यामध्ये आपण बघणार आहोत रिलीफ म्हणजे भूपृष्ठ रचना की पर्वत पठार मैदानं या भागामध्ये शेतीवर काय परिणाम होतो किंवा शेती कशा स्वरूपाची केली जाते हे आपण या मुद्द्यामध्ये बघणार आहोत।
त्यानंतर हवामान, हवामान हा असा घटक आहे की शेतीवर त्या ठिकाणी तो परिणाम करणारा अतिशय महत्त्वाचा असा घटक समजला जातो. हवामानात बदल झाले की शेतीवर देखील त्या ठिकाणी त्याचे परिणाम जे किती परिणाम तात्काळ जाणवतात, म्हणून त्याचाही आपण अभ्यास या हवामान या घटकाअंतर्गत करणार आहोत. त्यानंतर मृदा, शेती करायचं म्हटलं की शेत मृदेची या ठिकाणी गरज जी काही ती गरज असते, म्हणजे जमिनीमध्येच त्या ठिकाणी आपण विविध प्रकारचे जी काही पिकं जी काही ती पिकं घेत असतो, आणि म्हणूनच मृदा कशा स्वरूपाची आहे याचा अभ्यास आपण प्रामुख्याने या मुद्द्याच्या अंतर्गत करणार आहोत. त्यानंतर इकॉनॉमिकल घटकामध्ये आपण बघणार आहोत की कॅपिटल, की ज्याला आपण भांडवल म्हणतो, भांडवलाचा आर्थिक घटक म्हणजे कृषीवर कसा परिणाम होतो हे आपण थोडक्यात बघणार आहोत. कारण शेती करायचं म्हटल्यानंतर त्याच्यासाठी अवजारं आले, शेतीतील विविध जे काही घटक असेल, पेस्टिसाईड असतील, हे खरेदी करण्यासाठी आपणाला भांडवलाची आवश्यकता असते. म्हणून भांडवल देखील कृषी घटकावर परिणाम करणारा एक घटक आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्ट, आता काही माल जो आहे तो माल नाशवंत आहे, काही माल म्हणजे बऱ्याच काळापर्यंत टिकणार आहे, तो माल वेळेत मार्केटमध्ये जाणं म्हणजे त्याच्यासाठी ट्रान्सपोर्ट जी काही ती ट्रान्सपोर्ट अतिशय महत्त्वाची आहे, याचाही आपण अभ्यास या मुद्द्याच्या अंतर्गत करणार आहोत. नंतर मार्केट, शेतीमध्ये पिकलेले जे काही वस्तू असतील किंवा माल असेल तो माल आपल्याला मार्केटमध्ये नेऊन विकायचा आहे, कारण तो माल मार्केटमध्ये नेला तरच तो ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. म्हणून मार्केटची जी काही फॅसिलिटी असेल किंवा मार्केटचे जे काही घटक जे काही असेल त्याचा आपण अभ्यास थोडक्यात आढावा याच्यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर स्टोरेज, बऱ्याच वेळेला कृषी माल अतिरिक्त असणारा जो काही माल जो असेल तो माल आपल्याला साठवून ठेवावा लागतो, आणि हा साठवून ठेवण्यासाठी आपणाला जे काही गोडाऊन जे काही ते गोडाऊनची आवश्यकता असते. तर ते कशा स्वरूपाचे आहे, शीतगृह वगैरे असतील, तर त्याचा आपण अभ्यास त्यामध्ये करणार आहोत. त्यानंतर आयात निर्यात धोरण जे काही ते आयात निर्यात धोरणचाही थोडक्यात आपण अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत. दुसरा जो काही घटक आहे तो म्हणजे सामाजिक घटक, की ज्याच्या अंतर्गत आपण जमीन धारणता जी काय म्हणतो लँड होल्डिंग, म्हणजे किती प्रमाणात प्रत्येकाच्या नावावर जी काही जमिनीचे तुकडीकरण होणं वगैरे हे आपण यामध्ये बघतो, तर त्याचा अभ्यास आपण या करणार आहोत. त्यातला दुसरा मुद्दा जो होता की लँड फ्रॅगमेंटेशन, की जमिनीचे विभाजन जे काही ते विभाजन, वारसा हक्काने या ठिकाणी जमिनीचे कालांतराने तुकडे तुकडे होत जातात, आणि म्हणूनच नंतर त्या ठिकाणी कमी क्षेत्र झाल्यानंतर शेतीवर त्याचा परिणाम होतो. कारण शेतीमध्ये उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं जे काही प्रॉडक्ट उत्पादन जे आहे ते कमी कमी होत जातं, तर हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. पुन्हा आपल्याला शेती करायची म्हटली की मजूर आलेत, त्याचनंतर शेतीमध्ये जे काही विविध पद्धती ज्या आहेत, पारंपरिक पद्धतीने केलेली शेती, आधुनिक पद्धतीने केलेली शेती, हेही आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर फार्मर्स व्ह्यू टुवर्ड्स ॲग्रिकल्चर, म्हणजे शेतीकडे बघण्याचा शेतकऱ्यांचा जो काही दृष्टिकोन जे आहे हा दृष्टिकोन कशा स्वरूपाचा आहे हेही आपण थोडक्यात या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर टेक्निकली घटक जे काय आहेत किंवा तांत्रिक घटक जे काय आपण म्हणतो, फॅक्टर जे काय म्हणतो, तर ते फॅक्टर इरिगेशन, जलसिंचन, जलसिंचनाच्या विविध सुविधा आता आलेल्या आहेत, म्हणजे स्प्रिंकलर असेल किंवा कॅनल इरिगेशन असेल, ड्रीप इरिगेशन असेल वगैरे वगैरे, तर तो थोडक्यात आपण त्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर दुसरा जो काही मुद्दा जो आहे तो म्हणजे मशनलायझेशन, की ज्याला आपण मेकॅनायझेशन, तर यांत्रिकीकरण, तर हे यांत्रिकीकरण प्रत्येक घटकामध्ये आता यांत्रिकीकरण आलेलं आहे. म्हणजे पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना बैलाच्या साह्याने नांगरट केली जायची, आता ट्रॅक्टर आलेले आहेत, हार्वेस्टर आलेले आहेत, वेगवेगळे तंत्रज्ञान त्या ठिकाणी आलेले आहेत, तर हे तंत्रज्ञानाचाही आपण थोडक्यात आढावा या प्रकरणामध्ये घेणार आहोत. मॅन्युअर्स किंवा फर्टिलायझर जे काही खतं जे आहेत, खतांचा वापर अधिक मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे, त्याचाही आपण आढावा या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण घेणार आहोत. आणि पेस्टिसाईड, तणनाशके, अलीकडे वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशके शेतकरी शेतामध्ये वापरत असतो, त्याचा काय परिणाम होतो वगैरे हे आपण थोडक्यात या
कृषीवर परिणाम करणारे जे काही घटक जे आहेत त्या घटकात अंतर्गत बघणार आहोत. त्यानंतर तिसरं जे काही प्रकरण जे आहेत, तर हे तिसरं प्रकरण टाईप ऑफ ॲग्रिकल्चर, कृषीचे प्रकार किंवा शेतीचे जे काही प्रकार आपण ज्याला म्हणतो ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने कॅरेक्टराइज ऑफ सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर, की ज्याला आपण उदरनिर्वाह शेतीची वैशिष्ट्ये असे म्हणतो, तर हे उदरनिर्वाह शेतीची वैशिष्ट्ये आणि व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये असे दोन शेतीचे जे काही प्रकार जे आहेत ते प्रकार. उदरनिर्वाह शेती म्हणजे फक्त चरितार्थ भागवण्यासाठी केली जाणारी जी काही शेती आहे त्या शेतीला उदरनिर्वाहाची शेती असं म्हटलं जातं. तर व्यापारी शेती म्हणजे व्यापाराचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी शेती केली जाते, त्याला व्यापारी शेती असं आपण म्हणतो. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण सब पॉईंटमध्ये किंवा सब युनिटमध्ये बघणार आहोत शिफ्टिंग कल्टिवेशन, स्थलांतरित शेती. बऱ्याच वेळेला आजही आदिवासी भागामध्ये या ठिकाणी एका ठिकाणावर केल्या शेती केल्यानंतर काही दिवसानंतर जेव्हा उत्पादन घटत जातं त्यावेळेला ती शेती पुन्हा ते क्षेत्र सोडून दिलं जातं आणि दुसरीकडे एक क्षेत्र निवडलं जातं आणि तिथे त्या ठिकाणी शेती केली जाते, त्याला स्थलांतरित शेती असं म्हटलं जातं. तर ती स्थलांतरित शेती कुठेही केली जाते त्याला काय म्हटलं जातं हे आपण या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. नंतर ड्रायलँड फार्मिंग, की ज्याला आपण कोरडवाहू, कोरडवाहू म्हणजे फक्त पावसाच्या पाण्यावर आधारित केली जाणारी जी काही शेती असेल त्या शेतीला आपण ड्रायलँड फार्मिंग असं म्हणतो किंवा कोरडवाहू शेती असं म्हणतो. मग त्या शेतीचाही आपण थोडक्यात आढावा या प्रकरणामध्ये किंवा या मुद्द्यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स फार्मिंग, की ज्याला आपण सखोल शेती असं म्हणतो, तर हे सखोल शेतीमध्ये मिश्र शेती आहे, म्हणजे वेगवेगळे जे काही शेतीचे जे काही घटक जे आहेत, पिकं जे आहेत ते पिकं एकत्र घेण्याची जे काही घेतलं जातात त्याला मिश्र शेती असं म्हटलं जातं, तर ती आपण बघणार आहोत. नंतर हॉर्टिकल्चर्स असेल किंवा ट्रक फार्मिंग ज्याला म्हटलं जातं, फलोत्पादन शेती किंवा आपण त्याला म्हणजे मंडई शेती असं जे काही ते मंडई शेती म्हणतो, तर याची हे आपण थोडक्यात आढावा या प्रकरणामध्ये घेणार आहोत. आणि अलीकडे शेतीचे आकार छोटे छोटे होत चाललेले आहेत, लहान लहान होत चाललेले आहेत आणि म्हणून शेती ही परवडण्याची झालेली आहे, म्हणून अनेक शेतकरी एकत्र येऊन आता शेती करू लागलेले आहेत, त्याला समूह शेती कम्युनिटी फार्मिंग असं म्हटलं जातं. आणि ती शेती कशी केली जाते किंवा काय केली जाते याचा अभ्यास थोडक्यात आपण यामध्ये या प्रकरणात बघणार आहोत. आणि या टर्ममध्ये म्हणजे पहिल्या सेमिस्टरमध्ये हे शेवटचं चॅप्टर जे काय आहेत की ते कृषी समस्या आणि कृषीचे भवितव्य, प्रॉब्लेम अँड प्रॉस्पेक्ट ऑफ ॲग्रिकल्चर. तर हे प्रॉब्लेम अँड प्रॉस्पेक्ट ऑफ ॲग्रिकल्चर आपण जे काही अभ्यासणार आहोत ते भारतीय उदाहरणासहित कृषीच्या ज्या काही समस्या असेल आणि कृषीचे जे काही भवितव्य जे असेल ते भवितव्य आपण या ठिकाणी या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. मग यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक समस्या म्हणजे हवामानाच्या असेल किंवा अजून टोळधार सारख्या समस्या असतील, अन्य काही समस्या ज्या काही त्या समस्या असतील की ज्याच्यामुळं या ठिकाणी शेतीवर परिणाम जो काही त्या परिणाम होतो किंवा समस्या निर्माण झालेल्या आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. नंतर इकॉनॉमिकल आर्थिक समस्या ज्या काही त्या आर्थिक समस्या त्याचाही आपण आढावा यामध्ये घेणार आहोत. सामाजिक समस्या ज्या काय आहेत त्या सामाजिक समस्या कुठल्या स्वरूपाच्या आहेत याचा थोडक्यात अभ्यास आपणाला या प्रकरणामध्ये करायचा आहे. आणि शेवटचा जो काही मुद्दा असेल तो म्हणजे राजकीय समस्या किंवा ज्याला आपण पॉलिटिकल प्रॉब्लेम्स जे काही ते प्रॉब्लेम्स म्हणतो, तर हे प्रॉब्लेम्स काय आहेत हे आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण प्रथम सत्रामध्ये चार प्रकरणं जे काही ते चार प्रकरणं अभ्यासणार आहोत. तर पुढच्या तासापासून किंवा पुढच्या लेक्चरपासून आपण त्या ठिकाणी या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. आज फक्त आपण अभ्यासक्रम काय आहे हा समजून घेतला. ओके, धन्यवाद.